तर विधानसभेत लढायचं की पाडायचं या निर्णयाबाबत जरांगेंनी सावध पवित्रा घेतलाय. 29 ऑगस्टला होणारी बैठक ही जरांगे पाटलांनी पुढे ढकलली आहे. विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याच्या शक्यतेमुळे जरांगेंनी सावध खेळी खेळलेली दिसते. तर सरकार आपल्या रणनीतीची वाट पाहतंय, रणनीती समजू नये म्हणून हा निर्णय घेतलाय असं जरांगे म्हणतात. इच्छुकांनी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन हे जरांगेंनी केलंय. हा मग आता जर आता निवडणुका पुढे ढकलायचं म्हणल्यावर तो लागत लागणार आहे, कारण ऑक्टोबर पर्यंत सरकार गठीत होणं गरजेचं आहे, विधानसभा अस्तित्वात घेणं गरजेचं, आणि ते जर आता पुढे ढकलायचं म्हणलं डिसेंबर मध्ये तर विधानसभा अस्तित्वात येईल जानेवारीत, म्हणजे 4-5 महिने वेळ. तर आम्ही काय भूमिकेत येत हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. काय वाईट वेळ आली राव या सरकारवर, आम्ही काय भूमिका घेणार, मराठींची भूमिका काय, निवडणुका लढवायचं म्हणतात का पाडायचं म्हणतात, उमेदवार कोण, किती मतदारसंघात लढायचं म्हणतात, कोणाकोणा शिवती काय काय. आता तुम्ही हे बघणार, मग रणनीती आखणार, तुम्ही इथले शान येतोय आम्ही बैठक पुढे ढकलो काय, त्याला आम्ही कळून देत नाही तुम्हाला आम्हाला आमचे काय ठावायचं.